आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळीच्या श्वान स्पर्धेत मानगावडीचे श्वान प्रथम, 30 श्वानांचा सहभाग, दिवसभर स्पर्धा. कोगनोळ येथे ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोटरसायकल बरोबर श्वान पळवण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. अतिशय उत्साहात संपन्न झालेल्या या स्पर्धेत मानगावडीच्या राकेश खोत यांच्या श्वानाने 1:11.76 मध्ये 1 किलोमीटरचे अंतर कापून प्रथम क्रमांकावर येत रोख रक्कम आणि कर्नाटक चॅम्पियन ट्रॉफी पटकावली. या स्पर्धेचे उद्घाटन तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीकेपीएसचे चेअरमन अनिल चौगले, ग्रामपंचायत सदस्य सुजय गुरव, तात्यासो कागले आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत द्वितीय क्रमांक धीरज पाटील कागल यांच्या श्वानाने 1:12.71, तृतीय क्रमांक फॅन्सी रेसिंग क्लब सोनगे यांच्या श्वानाने 1:13.0, चतुर्थ क्रमांक अण्णा चौगले हातकणंगले यांच्या श्वानाने 1:13.6, तर पाचवा क्रमांक टँगो रेसिंग क्लब इचलकरंजी आणि सूरज मर्दाने पाडळी यांच्या श्वानाने 1:13.69 मध्ये अंतर पार करून क्रमांक मिळवला आहे. बक्षीस वितरण माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील, युवराज पाटील, अनिल पाटील, संदीप डोंगळे, धनाजी पाटील, महादेव पाटील, राहुल पाटील, ओंकार पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धा पार पाडण्यासाठी अंबिका स्पोर्ट क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. महानकर न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.